अहमदनगर आड़ते बाजार मर्चंट असोसिएशन यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवेदन दिले. लवकरात लवकर बाजारपेठा खुल्या करण्यासाठीची मागणी त्यांनी केली आहे. कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. गेल्या 2 महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंचा व्यापारी वर्गांनी आपली दुकानं बंद ठेवून शासनाच्या नियमांचं पालन करून सहकार्य केलं. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या झपाट्यानं कमी झाली आहे. त्यामुळे 1 तारखेपासून नगर शहरातील बाजारपेठा सुरू करण्याची परवानगी द्या अशा मागणीचं निवेदन संघटनेच्या वतीनं शहराचे आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आलं. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र बोत्रा, सेक्रेटरी संतोष बोरा, प्रशांत मुथा, सचिन कटारिया आदी उपस्थित होते. निवेदन देताना आमदार संग्राम जगताप यांनी 1 तारखेला चालू करत असलेल्या व्यापाऱ्यांना पाठिंबा देखील दर्शवला. अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशन यांनी बाजारपेठा सुरू करण्याबाबत हे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपूर्द केलं. नमस्कार, मी बोत्रा राजेंद्र, आडते बाजार मर्चंट असोसिएशन उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, कलेक्टर साहेबाला विनंती करत आहे की गेल्या 1.5-2 महिन्यापासून आपल्या जीवनावश्यक वस्तूचा व्यापार बंद आपल्या आदेशाप्रमाणे राहिलेला आहे. परंतु परिस्थिती आपल्या नगरची शहराची रुग्णसंख्या नाहीशी असताना, कमीत कमी असताना, तालुक्या प्लेसची संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव इथलची परिस्थिती पाहता तिथं रुग्णसंख्या जास्त असून तिथलचा जीवनावश्यक वस्तूचा व्यापार रेग्युलरमध्ये चालू आहे. आणि इथं कामगार वर्ग झालं, व्यापारी झाले, सगळे त्रस्त झालेले, जनतेला बी किराणा माल खाण्याच्या वस्तू भेटत नाही, त्याच्यामुळे जनतेचा बी खूप मोठा रोष वाढलेला आहे. तरी शासनाने ह्या संदर्भात विचारविनिमय करून आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व जीवनावश्यक वस्तू आडते बाजार मंडळी ह्या सर्व खाद्यपदार्थ आपल्या जीवनावश्यक वस्तू त्वरित चालू कराव्या अशी मी संस्थेमार्फत आणि संस्थेने 1 सहापासून चालू करण्याचं ठरवलेलं आहे. तरी त्याला आपण सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित आपण अध्यादेश काढावे अशी मी आमच्या संस्थेमार्फत आपणास विनंती करत आहे. नमस्कार, मी संतोष बोरा, अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशन सचिव. आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देत आहोत की मागील 2 महिन्यापासून प्रशासनाच्या आदेशानुसार करोना प्रादुर्भाव कमी होण्यासंदर्भात शासनाने जे आदेश काढले होते त्या आदेशांचं पूर्णपणे तंतोतंत पालन करून बाजारपेठ बंद ठेवलेल्या होत्या. परंतु अहमदनगर शहराची रुग्णसंख्या अत्यंत नगण्य असतानासुद्धा नगरची जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ ही बंद ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्या तालुक्यांच्या सर्व बाजारपेठा चालू आहेत की जिथली रुग्णसंख्या जास्त आहे आणि तरीसुद्धा तिथला व्यापार चालू आहे. नगर जिल्ह्याची ही बाजारपेठ त्या तालुक्यांच्या बाजारपेठेच्या वाढत्या व्यापारामुळे कायमची बंद होण्याचा धोका निर्माण झालेला असताना आणि सलग 2 महिने आमच्या दुकानं बंद असल्याकारणाने कोणत्याही माला सूर्यप्रकाश किंवा खिडती हवा न मिळाल्यास आमच्या मालाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. आणि आम्हाला शासनाकडनं कोणत्याही प्रकारच्या मदतीचं पॅकेज अद्यापर्यंत व्यापाऱ्यांना मिळालेलं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आता 2 महिने आमचे सर्व व्यापारी त्रस्त झालेले आहेत आणि नैराश्य हे आमच्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये आलेलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्येच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत. आमच्या असोसिएशनने त्यांना रोखून व प्रशासनाची आपण सकारात्मक चर्चा करून या प्रकारचं त्यांना मान्य संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना भेटलेलो आहोत. परंतु आता आमच्या थांबण्याचं सुद्धा आता हे संपलेलं आहे आणि त्यामुळे आता 1 सहापासून म्हणजे 1 जूनपासून आम्ही व्यापारी वर्गाने जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ ही 7 ते 7:30 या वेळेमध्ये उघडण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तरी शासनाने आम्हाला याबाबत सहकार्य करावं, आम्ही घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मकपणे विचार करावा, व्यापाऱ्यांनी जो आजपर्यंत प्रशासनाला जो पाठिंबा दिलेला आहे किंवा तुमचे नियम पाळून आम्ही सर्व आपापले व्यवहार बंद ठेवलेले आहेत, परंतु आता आमच्यासुद्धा भावना लक्षात घेऊन प्रशासनाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आमच्या या मागणीचा पाठपुरावा करून आम्ही जरी हा निर्णय घेतला असेल तर जाहीर त्यांनी करावा अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.